विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचं नावही चर्चेत आहे. मात्र मी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबू अशी प्रतिक्रिया हिरामण खोसकर यांनी दिलेली. हिरामण खोसकर नाशिक जिल्ह्यातील इगतपूरचे आमदार आहेत. माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्ता नाना पटोले साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची जरूर करा, मला पक्षातून हकलपट्टी करा, परंतु पहिले मतदान चेक करा. माझी हजारडून विनंती आहे मीडियाला सुद्धा आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठाला सुद्धा, कुठेतरी बदनामी करून बदनामी थांबवली पाहिजे. हा याला फोन कर, त्याला फोन कर, आणि खोसकर फुटला, खोसकर फुटला. तुम्हाला जर फुटला असेल तर तुम्ही चेक करा, मग माझ्यावर कारवाई करा. कारण नसताना माझी बदनामी तोड थांबवा, हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि पक्षाला सुद्धा विनंती आहे आणि मीडियाला पण विनंती आहे. खोसकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे की मी अजिबात क्रॉस वोटिंग केलं नाही. मात्र काँग्रेसमधील या मतफुटीवर आता मवियातील मित्र पक्षाने देखील प्रतिक्रिया दिल्यात. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करतायत. कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेस बरोबर, ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेस बरोबर, ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे. तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं.